अधिक महीना अधिक नवरा। दोंडाचा महिना आला होता, तिचं लग्न नुकतं 4 महिन्यापूर्वी झालं होतं। लग्नानंतरचा पहिलाच अधिक मास लगेच पडला होता। तिच्या माहेरहून आई अण्णांनी तिला आणि जावई बापूंना त्यानिमित्त आमंत्रणाचा फोनही केला होता। सवडीनं 2 दिवस तरी यावं। तिचा नवरा तर खूप उत्साही होता। शहरात वाढलेल्या त्यालाच गावाला जायची फार हौस, कारण तो अधिक होता म्हणून की काय, त्याने लगेचच येऊ म्हणून होकार दिला होता। अधिक म्हणायचे त्याचे सगळे मित्र त्याला, तिला आठवत। लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा त्याच्या मित्रांशी त्याची भेट झाली होती, सगळे हसून तिला म्हणाले होते, फार अधिक आहे हा तुमचा नवरा वहिनी, जरा सांभाळून। खरंच होतं ते, लग्नाला फार वेळ झाला नव्हता, पण तेवढ्या एवढं मात्र नक्की तिला कळालं होतं की सगळ्यांबाबतीत त्याचा नवरा म्हणजे अधिकच। प्रेमात, भांडणात, जबाबदारी निभावण्यात, बहिणीला लाव्या करण्यात, मानपान देण्यातही। आत्याची मानपान घेण्याची ही वेळ होती, त्यामुळे स्वतःसारख्याच अधिक अपेक्षा असणार त्याच्याही त्याला माहीत होतं। त्यामुळेच की काय, तिला काही जाण्याची इच्छा नव्हती, कारण तिला तिच्या मोठ्या बहिणीचा पहिला दोंड्याचा महिना आठवला। तुटपुंजा पगारावर काडीनं काडी जमून केलेल्या आई अण्णांनी संसार आणि त्यावर असा लेकीबाईंच्या सणावाराचा पडणारा भार उचलता उचलता होणाऱ्या आपल्या बापाची दमछाक तिने पाहिली होती। आपल्यामुळे गरीब आईबापाला अजून भार पडत, तिला ते सारं नको नको वाटत होतं। आईबापाने तिन्ही मुली चांगल्या घरी दिल्या होत्या, म्हणून की काय, त्यांचा मानपान तोलामोलाने राखणं भाग होतं। त्यात हिचे घर तर पिढीजात श्रीमंत, आता सगळ्यात लहान जावयाची आब राखणे आईबापांचं कर्तव्य होतं, आणि त्याला ते चुकणार नव्हतंच हे तिला ठाऊक होतं। तिच्या मनात सारखी घालमेल सुरू होती। नवऱ्याला मायाच्या सद्य परिस्थितीची कल्पना द्यावी, समजून घेईल की मायाचं जीवनभरासाठी कायमसाठी हसं होईल, तिला काहीच समजेल। गप्प राहणे यापेक्षा सोपं असं वाटत होतं, कारण नाही येत म्हणून तर आई अण्णा मानणार नाही हेही तिला माहीत होतं। जावई म्हणजेच विष्णूचं रूप, अधिक मासा त्याचं पुण्य आम्हाला ती गप्पच राहील। तिच्या माहेरी ते दोघेही बसले होते। तिच्या आईनं जावयाची पूजा केली केली तोच तो जरा अधिकच होता म्हणून स्वतःच म्हणाला, अधिक महिन्याचं काय देणार आहे मग आई आम्हाला, मी मागेल तेच द्यावे लागेल बरं, तिला धस्त झालं। हा आता काय मागणार, पिढीजा श्रीमंती पाहिल्या त्याने सणावाराला भेट म्हणून सोन्याचं नाणं, दागिने, मागड्या भेटवस्तू देणं तिला काही नव्हतं, नवीन नव्हतं, बहुतेक तेच अपेक्षित असावं त्याला असं तिला वाटलं, आणि तिला त्याच्या अधिकपणाची खूप चीळ आली। आई अण्णांनी त्यांच्या परीला चांदीचं निरांजन करून ठेवलेलं होतं, ते देऊ लागताच तो म्हणाला, आई मी म्हणालो ना मला हवं ते द्या, मला तुमचे आशीर्वाद हवे तर अजून काही नको। खूप खूप आग्रह करूनही त्यांची निरंजन घेतलंच नाही, आणि तिला सुद्धा घेऊ दिलं नाही। खूप सारे आशीर्वाद घेऊन दोघे परत घरी आले। जाऊर भरून आला, न सांगताही सगळं सांभाळून घेणार त्याच्या अधिक नवऱ्याबद्दल मनात आता आदर निर्माण झाला होता। अधिकच लेख लिहिण्यामागे हा एक हेतू होता की अधिक महिना आणि इतरही सणवार साजरे करताना मुली आणि जावयांनी सासऱ्याच्या परिस्थितीची भार राखून वागावं। भरलेल्या पुरलेल्या घरी मानपान घेण्यास काहीच हरकत नसते, पण हातावर पोट घेऊन जगणाऱ्याच्या बाबतीत त्यांनी प्रेम आणि आदर हाच मानपान समजून समजूतदारपणा दाखवावा। उगीच गरिबीला पिळ पिळू नये, 4 लोकांत बोलणं दाखवून हसं करू नये, भावनांना आदर द्यावा पैशाला नाही। लेखाचे लेखक आहेत अजय राहुळे, या लेखाचे सारे श्रेय त्यांनाच। धन्यवाद।